महाड येथे अद्ययावत सोयी सुविधायुक्त नवीन बस स्थानक बांधण्याबाबत निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे लेखी उत्तर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले. या संदर्भातील तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखल केला होता. महाड बसस्थानकाच्या दुरावस्थे प्रकरणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाचे लक्ष वेधल्याने या बसस्थानकाचा येत्या काही दिवसात कायापालट होणार आहे. महाड येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाची दुरवस्था झाली असून या इमारतीचे अनेक ठिकाणी बांधकाम पडले आहेत. खिडक्यांची तावदानी तुटल्याने पावसाळ्यात येथील छतातून पाणी झिरपत असते, त्यामुळे कर्मचारी व प्रवाशांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणी बसस्थानकातील कर्मचाऱ्यांनी आंदोलने केले होते, परंतु प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी याबाबत तारांकित प्रश्न दाखल करून शासनाने कोणती कारवाई केली असा सवाल उपस्थित केला होता. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलेल्या उत्तरात सांगितले की महाड येथील आगाराची इमारत जुनी झाली असून इमारतीचे वेळोवेळी आवश्यकतेनुसार दुरुस्ती करण्यात येते. या आगारातील कर्मचाऱ्यांनी ज्या ज्या वेळी दुरुस्तीबाबत निदर्शनास आणले त्या त्यावेळी प्रशासनाने इमारतीची दुरुस्ती केलेली असून या ठिकाणी अद्ययावत सोयी सुविधायुक्त असे नवीन बसस्थानक बांधण्याबाबत निविदा प्रक्रिया राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यवाहीखाली असल्याचेही नामदार रावते यांनी यावेळी सांगितले आहे.